वृत्तीच अशी आहे की कोणालाही सुखाने जगूच द्यायचं नाही, त्यांच्या सुखामध्ये मीठ टाकत बसायचं, मीठ टाकायचं, आणि निवडणूक आली का साखर टाकायची. आजचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यात त्यांनी मोठा शोध लावलाय. फार काही वर्षांपूर्वी इंदिराजी होत्या, इंदिरा गांधी, त्यांनी एक नारा दिला होता, गरिबी हटाव, आठवतो ना तुम्हाला? आपण त्याही वेळेला विरुद्ध होतो. आपण जे जे नाटक असेल, जे थोतांड असेल, त्याला विरोध करतोच, कोणी असला तरी. आणि 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर आज यांना साक्षात्कार झाला, आणि तो सुद्धा अशा पार्श्वभूमीवर की महाराष्ट्रामध्ये जातनिहाय सर्वेक्षण सुरू आहे ना. तुमच्या घरी पण येऊन गेले लोक, माझ्याकडे पण काल येऊन गेले, जात कोणती, जात कोणती, जात कोणती. मग इकडे जातीचं सर्वेक्षण सुरू आहे. आणि निर्मला सीतारामन रामन म्हणतात की आम्ही फक्त 4 जातींसाठी काम करणार, महिला, तरुण, त्याच्यानंतर शेतकरी आणि गरीब. आज तुम्हाला 10 वर्ष कळलंच नाही या देशात महिला आहेत. मणिपूरमध्ये त्या 2 महिलांची जी काही धिंड काढली, अत्याचार झाले, तेव्हा तुम्हाला कळलं नाही त्या महिला होत्या त्या. आज माझ्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतायत, त्या शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवरती मिळतोय ना, अवकाळी पाऊस किंवा आपत्तीचं जे संकट आल्यानंतर नुकसान भरपाई जी मिळते ती सुद्धा मिळत नाही. आणि आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करणार? मला सांगा, तुम्ही गेल्या 5-10 वर्षांमध्ये केंद्राच्या माध्यमातून, बाकी महाराष्ट्र मोठा आहे, रायगड पण मोठा आहे, केवळ आणि केवळ अलिबाग किंवा चौलमध्ये किती रोजगार आले? आले बरं. इकडे निसर्ग वादळ आलं होतं ना, नुकसान झालं होतं ना, त्यावेळेला मी मुख्यमंत्री होतो ना, मदत केली होती की नव्हती? नसेल तर नाही सांगा, मला मला काही वे नाही, मी कधी खोटं बोलणार नाही, आणि मला खोटं बोलून मतं मिळवायची नाही, अजिबात नाही. जे मी केलं ते मी केलं, आणि नसेल केलं तुम्ही तोंडावर सांगा तू नाही केलंस. मी आलो होतो त्यावेळेला, मोठेच्या मोठे वृक्ष उन्मळून पडले होते इथून, नंतर ते त्योक्ते सुद्धा वादळ आलं होतं, सिंधुदुर्गात मी गेलो होतो, मोठमोठे वृक्ष असं मी कधी बघितलं नव्हतं, 100-100 वर्षाचे वृक्ष सुद्धा उन्मळून पडले होते, काही घरांवरती पडले होते, आमाप नुकसान झालं होतं. आणि तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, हो होतोच, केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन मी मदत केली होती, ती मिळाली होती की नाही ते मला सांगा. फळांना, फळबागांना केली होती, सगळ्यांना मदत केली होती. नाही येऊ दिलं नाही म्हणजे तेव्हा जो काय होतं ते मी फिरत होतो, पण मदत द्यायचं काम मी केलं होतं. आता मला सांगा, एवढं मदत संकट येऊन गेल्यानंतर त्यावेळेला यांना कळलं नाही की ह्या 4 जाती ज्या तुम्ही नवीन निर्माण केलेल्या आहेत त्याही वेळेला त्या होत्या, महाराष्ट्रामध्ये होत्या, पंतप्रधान आले होते, केंद्राचा 1 पैसा मिळाला होता.